नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार. तर माझी पूर्ण तयारी झाली आहे पूजेची. तर आता आपण पटकन पूजा सुरू करूयात. Thank you.
तर आपण एकदम झटपट होणारी अशी शेवयांची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी आधी आपण शेवया जरा तुपामध्ये भाजून घेऊयात। त्यासाठी मी पॅनमध्ये एक चमचाभर तूप घातलं आणि त्यावर या शेवया जरा बारीक करून घेतल्यात आणि त्या 15 सेकंदपर्यंत भाजून घ्यायच्या। 15 सेकंद झाल्यानंतर या शेवया काढून घ्यायच्या। आणि त्याच पॅनमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेऊयात। त्यामध्ये तूप आहेच तर त्यामध्ये छान ड्रायफ्रूट्स आपले फ्राय होतील, तर ते 1-2 सेकंद फ्राय करून घ्यायचे। आणि मी 1/2 लिटर दुधाची खीर बनवते, त्यामुळे मी शेवया आणि ड्रायफ्रूट्स एकदम थोडे थोडे घेतलेत, कारण खूप जास्त शेवया टाकला तर खीर एकदम घट्ट होते आणि खीर खायला जरा पातळ छान वाटतं। तर 1/2 लिटर दूधमध्ये मी 1 छोटी वाटी साखर घालते आहे। साखर घातल्यानंतर 1/2 चमचा मी इथे वेलचीची पावडर टाकली आहे। थोडं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेले होते ते शेवया आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। आणि 5-10 मिनिटपर्यंत खीर शिजायला ठेवायची। खूप जास्त घट्ट नाही करायची, थोडी पातळच ठेवायची। पाच मिनिट झाल्यानंतर आपली खीर तयार झाली आहे, तर मी सर्व करते। तर पूजा झाल्यानंतर मी एवढा सगळा स्वयंपाक केला, तर काय काय बनवते मी तुम्हाला सांगते। बटाट्याची भाजी, पापड, पुरी, पुलाव बनवला आहे मटार आणि बटाटा घालून, आणि शेवयांची खीर। तर आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि भेटू आपण पुन्हा एकदा अशाच एका ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय।